ठाणे महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा स्तरावर पीएसए म्हणजेच ऑक्सिजन डिस्ट्रीब्युशन प्लांट उभारणीला परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना आढावा बैठकीमध्ये त्यांनी ही मागणी केली तसंच ठाणे जिल्ह्याला तीनशे मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवून देण्याची मागणी केली आहे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर रुग्णांना बेड ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यानं तो उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली यावेळी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत लोकांना तातडीनं दिलासा देण्यासाठी ठाणे महापालिकेनं शहरामध्ये तीन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली आहे याच धर्तीवर ज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन प्लांट उभारणीला तात्काळ मंजुरी मिळावी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे सर्वाधिकार द्यावेत तसंच हवेतून ऑक्सिजन घेऊन पेशंटला पुरवणाऱ्या पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला तात्काळ मंजुरी देण्यात यावी ही खरेदी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर व्हावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे या मागणीला तात्काळ मंजुरी देत तसा शासनादेश काढण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत